खोक्यांशी संबंध. अधिक बोलत नाही मी. बरं का, तुमच्या प्रदेशाचे अध्यक्ष भाजपचे, त्यांच्यावर बोला ते काय करून कर्तबगारी मोठी गाजवून मकावमधून आलेले आहेत इथे युद्ध करून, त्याच्यावर बोला. आमच्यावर कसलं बोलताय? बघा, माझ्या माहितीनुसार, पक्क्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील. आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे. कारण जरी धनुष्यबाण त्यांना मिळाला असलं तरी धनुष्यबाणावर त्यांना आता कोणी मतदान करणार नाही. आणि उद्या त्यांना घड्याळ मिळालं अजित पवार गटाला तरी शरद पवार जिथे आहेत तिथेच मतदान होईल. त्याच्यामुळे यांना कमळाबाईला स्वीकारून कमळाबाईच्या पदराखाली लपून त्यांना निवडणुका लढाव्या लागतील. त्याच्यामुळे जरांगे पाटील जे म्हणतात त्यात तथ्य आहे. पण एवढ्या मतदान निवडणूक लढले तर मराठा समाज त्यांच्या विरोधात जाईल आणि भुजबळ पुन्हा विधानसभेत दिसणार नाही अशी देखील एक शक्यता वर्तते. माझं जे काही आकलन आहे त्यानुसार ज्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सोडलेलं आहे ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होते. महाराष्ट्राची जनतेची मानसिकता मी पाहतोय ती या गद्दार लोकांना स्वीकारण्याची मानसिकता आता नाही. लोक निवडणुकीची वाट पाहत आहेत. तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही. हां, उद्या कदाचित विधानसभा लोकसभासुद्धा आपण घेणार नाही. अशा प्रकारची हुकूमशाही सुरू आहे. चला, तीन राज्यांमध्ये चुनाव अभी चल रहे हैं, 3 दिसंबर को उसका रिजल्ट आएंगे. आपको क्या अपेक्षा है कि आप बीजेपी रहेगी या जाएगी? 3 दिसंबर को चुनाव के नतीजे सामने आएंगे जो अभी चल रहे हैं चुनाव, तो आपकी क्या कुछ प्रेडिक्शन? बीजेपी तो गई. सामान मंडा है कि वही उद्योग जो है तो राज्य अपना बाहर के लिए ला नहीं है, चुकी माहिती दिली जाती है. इंटरनॅशनल फायनान्स सेक्टर कुठे गेलं? मुंबई क्रिकेटची पंढरी होती हा एक मोठा उद्योगच होता, कुठे गेलं? हां, वेदांत फॉक्सकॉन कुठे गेलं? ड्रग्स पार्क कुठे गेलं? डायमंड मार्केट कुठे गेलं? हे जर उद्योग मंत्र्यांना माहीत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. साहेब, आपण मकाऊचा पुन्हा एकदा उल्लेख केला. दानवे आता नाशिकमध्येच आहे, त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेब आणि आदित्य साहेब पण दर 15-20 दिवसात कुठल्या ना कुठल्या देशामध्ये जातात, आम्ही असे फोटो काढत नाही किंवा हे करत. हे पहा, मी असं कधीच म्हणालो नाही की मकाऊला जाणार गुन्हा किंवा अपराध आहे. तुम्ही लपवता कशा करता? मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, एक सुंदर शहर आहे, वाळवंटात आणि चिखलात चिन्ह एक असं शहर उभं केलं की ज्या जग आकर्षित झालं आहे. कॅसिनो असेल, पर्यटन असेल, आणि त्या माध्यमातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे ते पाहायला गेले असतील तर त्यात अपराधी वाटावं असं काय? खुलासा कशा करता हा माझा प्रश्न आहे. उडवले असतील 3.5 कोटी रुपये, आहेत त्यांच्याकडे पैसे, खोकेच खोके आहेत, मान्य करा आणि शांत बसा. दानवे असतील किंवा त्यांचे इतर लोक असतील, त्यांनी ह्याच्यावरती खुलासे का देत बसले आहेत? त्यांचं मन का खात आहे? काय केलं आहे तुम्ही जाऊन मकावला असं की तुम्हाला सतत प्रश्नांना विचारते, तुम्ही उत्तर देताना खुलासे करताय? याच्यातच सगळं आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये गेलेले आहे, जयपूरमध्ये ते प्रचार करू द्या. पुढल्या वर्षी अमेरिकेची निवडणूक आहे, बरं का? त्यानंतर युरोपमधल्या 7 राष्ट्रांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की एवढे मजबूत नेते आहेत हे, की त्यांना अमेरिकेत शिकागो वगैरे भागामध्ये त्यांच्या सभा लावल्या जाणार आहेत. फ्रान्सची निवडणूक आहे लवकरच, तिकडेही त्यांना बोलवलं जाईल. हां, अरे महाराष्ट्रात अगदी महापालिकेच्या निवडणुका घ्या, तिथे प्रचार करून दाखवा. ह्या ना, पुण्यातली लोकसभेची पोटनिवडणूक आपण घ्यायला तयार नाही आहे.
आणि चालले मोठे जयपूरला. तर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर दुसरीकडे